नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अतिशय सोपा सुंदर निबंध बघणार आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकाता बंगाल येथे झाला. त्यांचे जन्मनाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. ते एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा मिळवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतीय हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
1893 शिकागो येथे त्यांनी जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो, या शब्दांनी सुरू झालेल्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय पद्धतीचा परिचय करून दिला. July 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.